नमस्कार. लाल किताब या हिशोबाने सिंह राशीसाठी 2024 हे कसं जाणार आहे हे भविष्य आपण जाणून घेऊया. आणि सिंह राशीच्या जातकांसाठी या वर्षी करिअर आणि नोकरी कशी असेल सर्वात आधी आपण याच्याकडे लक्ष देऊया. तर 2024 चे ग्रह नक्षत्र सांगत आहे की शनिदेव 10व्या घरात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर आणि नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त होईल. वर्षाच्या सुरुवातीला दशम भावात बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. वर्षाच्या मध्यापर्यंत बृहस्पती तुमच्या 9व्या भावात राहील आणि तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता. सरकारी नोकरीत असाल तर बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या मध्यात मंगळ 9व्या भावात आणि नंतर दशम भावात प्रवेश करेल, त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल. पण विचार करूनच निर्णय घ्या. मात्र नवीन वर्ष करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने चांगलं आहे. आता बघूया परीक्षा स्पर्धा आणि शिक्षणाबद्दल. तर 2024 ग्रह गोचरमुळे वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी कमकुवत असू शकते, कारण वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ 5व्या भावात आणि शनी 4थ्या भावात असल्याने अशी शक्यता आहे. तर शिक्षणात अडथळे म्हणजे तुमचा अभ्यासात लक्ष विचलित होऊ शकतं. तथापि जर तुम्ही कठोर परिश्रम करत राहिला तर यश सोपे होईल, कारण बुध आणि शुक्र हे 4थ्या भावात आणि गुरु 9व्या भावात असल्याने तुम्हाला या ग्रहांची साथ मिळेल आणि तुमचा उत्साह कायम राहील. एप्रिल पर्यंत तुम्हाला कठोर परिश्रम करावा लागेल, नंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे आहे, कारण त्यांनी गुरु ग्रहाचे उपाय केल्यास त्यांना यश मिळेल. तसंच ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा काळही अनुकूल राहील. व्यवसायाबद्दल बोलवायचं तर सप्तम भावाचा स्वामी शनी वर्षभर सप्तम भावातच राहील. अशा स्थितीत भागीदारी व्यवसायात काही अडचणी येतील, परंतु तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर वर्षभर लाभाची अपेक्षा करू शकता. तसंच व्यवसायाचाही विस्तार होईल. सप्तम आणि 8व्या भावात मंगळ आणि सूर्याच्या गोचरमुळे सुरुवातीला प्रगतीची गती मंद असू शकते, परंतु नंतर व्यवसायाची गती जलद होईल. आणि दुसऱ्या घरात केतू आणि 8व्या भावात राहू असल्याने नुकसान होण्याची शक्यता देखील थोडी फोर दिसतीये. यासाठी तुम्हाला बृहस्पतीचे उपाय करावे लागतील. आता बघूया प्रेम रोमांस कुटुंब आणि नातेसंबंध. तर वर्षाच्या सुरुवातीला 5व्या भावात सूर्य आणि मंगळाची उपस्थिती प्रेम संबंधांमध्ये अडचणी निर्माण करू शकते, पण जर तुम्ही गुरुग्रहाचे उपाय केले तर यापासून वाचू शकाल, कारण 9व्या भावात बसलेला बृहस्पती 5व्या भावात आहे. आणि घर तरीही तुम्ही प्रेम संबंधाचा आनंद घेऊ शकता. दुसऱ्या घरात केतू असल्यामुळे कुटुंबातील सौहार्द आपलं नष्ट होऊ शकतं, पण जर तुम्ही हुशारीने वागला तर 4थ्या भावात शुक्र आणि बुधचे जे वात्सव्य आहे त्याच्याने कौटुंबिक सुख येऊ शकतं. वर्षाच्या मध्यात म्हटलं तर बृहस्पती 10व्या भावात प्रवेश करेल आणि तेथून तुमचे दुसरे घर आणि 4थ्या घराकडे विशेष लक्ष दिल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती समृद्धी राहील. तुम्हाला फक्त तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याबद्दल बोलूया तर वर्षाच्या सुरुवातीला 5व्या भावात सूर्य आणि मंगळ, 7व्या भावात शनी आणि 8व्या भावात राहू असल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. पोट आणि रक्ताशी संबंधित समस्या असू शकतात. ताप, डोकेदुखी यासारख्या समस्या वेळोवेळी त्रास देऊ शकतात. मात्र खाण्यापिण्याच्या योग्य सवयी घेतल्यास गंभीर आजारापासून बचाव होतो. अनेकदा राहू आणि केतूच्या गोचरमुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता. सिंह राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थिती बघू तर सुरुवातीला गुरु 9व्या भावात असल्याने आर्थिक स्थिती चांगली असू शकते, पण 9व्या भावात शनीच्या राशीमुळे प्रवास खर्च जास्त होऊ शकतो. यावर्षी राहू अष्टम भावात असल्यामुळे अनावश्यक खर्चही होईल. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन सौदे किंवा करारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्षाच्या मध्यात गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरी करत असाल तर तुम्हाला दुसऱ्या घरात केतू आणि 8व्या घरात राहूचा प्रभाव टाळावा लागेल. यासाठी बृहस्पतीचे उपाय करावे लागतील, म्हणजे अनावश्यक खर्च होणार नाही. एकूणच आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष चढउतारांचे असेल. आता लाल किताब उपाय सांगणार आहे सिंह राशीसाठी. तर पहिला सोपा उपाय म्हणजे की रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे, यामुळे नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. दुसरा उपाय बघितला तर शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारी संध्याकाळी सावलीचे दान करा, हे जीवनातील अचानक आलेल्या संकटांपासून रक्षण करेल. तिसरा उपाय महत्वाचा आहे, राहूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करा. चौथा उपाय ही अगदी सोपा आहे. संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी तुम्हाला गुरुवार मंदिरात जे आहे पिवळ्या वस्तू दान करायच्या आहे. कपाळावर चंदन किंवा हळदीचं तिलक लावायचं आहे. आता जाणून घेऊया लकी नंबर, लकी आपल्यासाठी अंक काय तसंच तारीख काय है ना. तर वर्ष 2024 साठी तुमचा लकी नंबर 1 आणि 9 आहे. तर तारखा 1, 9, 18 आणि 27, 28 आहे. या दिवसात काम केल्यास लाभ मिळेल. मात्र 6, 7 आणि 8 या तारखापासून आपल्याला वाचायचं. या तारखात कोणत्याही महत्वाचे काम आपल्याला करायचे नाही, महत्वाचे निर्णय घ्यायचे नाही. लकी कलर सांगितलं तर गोल्डन म्हणजे सोनेरी कलर, पिवळा आणि केशरी आहे, पण आपल्याला निळा, गुलाबी आणि काळा रंग टाळायचा आहे.
तसंच तीन गोष्टी कोणत्या नाही करायचा आहे, तर क्रोध नाही करायचा आहे, गर्विष्ठ होऊ नका, कोणाची फसवणूक करू नका, आणि आपलं नाक जे आहे ते घाण ठेवू नका. तसंच आरोग्याची काळजी घ्या. आणि आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि इतर राशींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली लिंक देणारच आहोत, त्यावर क्लिक करून इतर राशीचे अंदाज देखील घेऊ शकता.